क्षण वैएसवी दत्ता कांग्रेस टिकेट कई तपे कांग्रेस टिकेट कई तपद हिन्ले एपी कड़े मुखम दत्ता आम आदमी पक्ष स्पर्धु दत्ता चिंत कार्यकर्त मुखंड दत्ता अदे रीतिया सलह आम आदमी पक्ष स्पर्धु दत्ता तोरदार कोने क्षण टिकेट कई तपे कांग्रेस टिकेट कई तपद हिन्दली एपी कड़े मुखम अंत है आम आदमी पक्ष स्पर्धु दत्ता चिंतार या दत्ता जे डी एस कांग्रेस बंद टिकेट अंत बहलापॉइंट आगे टिकेट को लास्ट मुमेंटली टिकेट मिस साकु बहुत असमाधानगे ना मत सभ्य तीर्मान एपी कड़े हाँ मुखम अंत है आप सेर्पड़ा ना संजे मत सभ्यना कार्यकर्त ऐन हेतर अद्वर मेल डिपेंड आगते कोने क्षण वैएसवी दत्ता कई टिकेट तपद हिन्दली एपी पक्ष के हे अंदु चर्चे कूड़ा नड़ीता है बारी और चुनाव स्पर्धे अदर जो कार्यकर्त कूड़ा अद्ने सजेशन को ಎಲ್ಲದರ ಬಗ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಅನ್ನು ನೀಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಪ್ರತಿನಿಧಿ ಪ್ರವೀಣ್ ಪ್ರವೀಣ್ ಜೆಡಿಎಸ್ ಇಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಬಂದ್ರು ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಸೆಯಿಂದ ಆದ್ರೆ ಕನೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಮಿಸ್ ಆಗಿದೆ ಸಹಜವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಇದರಿಂದ ಅಸಮಾಧಾನಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಎಪಿ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಏನಿದೆ दिव्य टिकेट गागि कादु कुळिदिदंत दत्ता अवरु बरिगैली निन्ने यगटिय तम्म निवासक्के वापस आगिदारे अंत हेळबहुदु इदरिंद सावीरारु कार्यकर्तरु मत्तु अवर अभिमानिगळु निराशेयन्न होराकिदारे जोतेगे कांग्रेस विरुद्ध ओंदु आक्रोशवन्नु कूड होराकिरुवंतद्दु निन्ने इडी ओंदु 2 गंटेगळ ओंदु सुदीर्घ सभेयल्लि कार्यकर्तरु दत्ता अवरन्नु ओत्तायिसिदारे नीवु पक्षेतरवागि निंतरू परवागिल्ल अथवा जेडीएस गे होदरू परवागिल्ल इल्ल जोतेयल्लि आम आदमी पक्षक्के सेरिदारे नावु खंडित निम्मन्न कै हिडुत्तेवे निम्मन्न गेल्लिसुवंत केलसवन्न ಮಾಡುತ್ತೇವೆ ಅಂತ ಸಭೆಯಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ಇದು ಕೂಡ ದತ್ತ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ ಆದರೆ ಬಲ್ಲ ಮೂಲಗಳ ಪ್ರಕಾರ ಅವರ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಬಹುದು ಅಂತ ಮೂಲಗಳು ತಿಳಿಸಿರುವಂತದ್ದು ಜೊತೆಗೆ ಅವರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಾಧ್ಯತೆ ಪಕ್ಷೇತರವಾಗಿ ನಿಂತರೂ ಕೂಡ ಒಂದು ಆಶ್ಚರ್ಯ ಇಲ್ಲ ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಲ್ಲಿ ಟಿಕೆಟ್ ಕೈತಿರುಪಿನಲ್ಲೇ ಈಗಾಗಲೇ ನಿನ್ನೆ ಅಷ್ಟೇ ಒಂದು ಕಡೂರಿನ ಜೆಡಿಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಒಂದು ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಸ್ವಾಗತಾರ ನಿಮ್ಮ ಖಂಡಿತ ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷ ನಿಮ್ಮನ್ನ ಯಾವತ್ತೂ ಕೈಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಆದ್ರೆ ದತ್ತಾವರ ನಡೆ ಯಾವ ಕಡೆ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಇನ್ನು ನಿಗೂಢ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಪಕ್ಷ ಅವರು ಪಕ್ಷೇತರವಾಗಿ ಇಲ್ಲ ಆಮ್ ಆದ್ಮಿಯ ಪಕ್ಷದಿಂದ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧಿಸುವಂತ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುವಂತದ್ದು ದಿವ್ಯ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಪ್ರವೀಣ್ ತಮ್ಮಲ್ಲ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಗಾಗಿ ವಿಸ್ತಾರ ನ್ಯೂಸ್ ನಿಖರ ಜನಪರ